या क्षणाची एक महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहोत. शिवसेना भवनासमोर एका गाडीला आग लागलेली आहे. आगीत ही गाडी जळून खाक झालेली आहे. घटना मुंबईतील शिवसेना भवनासमोरची आहे. गाडीला आग लागल्याने वाहतूक कोंडी झालेली आहे. शिवसेना भवनासमोर ही गाडी उभी होती आणि या गाडीला आग लागलेली आहे. आताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहोत. मुंबईतून शिवसेना भवनासमोर उभ्या असलेल्या एका गाडीला आग लागलेली आहे. आगीत ही गाडी जळून खाक झालेली आहे. या गाडीला आग लागल्याने वाहतूक थांबवण्यात आलेली आहे आणि त्यामुळे वाहतूक कोंडी झालेली आहे. या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून. कृष्णात, शिवसेना भवनासमोरची ही गाडी समजते आहे, कुणाची गाडी किंवा काय अपडेट्स मिळत आहेत का, कशी लागली ही आग? कुणाची गाडी हे समजलं नाही, परंतु मोठी आग लागलेली आहे. आगीचा जी आगीमध्ये ही गाडी पूर्णतः पक्षस्थानी होताना दिसतोय. एक ज्या टायर्स आहेत त्या मोठमोठ्या विजवताना फुटताना दिसून येत आहेत. ही तुम्ही पाहू शकतो आता हे शेजारी कोहिनूर जे आहे, कोहिनूर बिल्डिंग जे आहे, कोहिनूर स्केवर, इथून पाण्याची पाईपलाईन टाकून या ठिकाणी आग विजवण्याचा प्रयत्न केला जातोय. कारण अद्याप अग्निशमन दल या ठिकाणी आलं नाही, परंतु इथले स्थानिक जे आहेत किंवा कोहिनूर स्केवर इथले जे कर्मचारी आहेत त्यांनी मात्र अशा प्रकारे प्रयत्न केलेला आहे आणि संपूर्ण गाडी जी आहे ती आगीच्या भक्षस्थानी पडत होती. परंतु पोलीस आहेत, त्याचबरोबर कोहिनूर स्केवरचे कर्मचारी आहेत, इथले सेना भवनचे कर्मचारी आहेत, त्याचबरोबर आदित्य ठाकरेंचे इथले सुरक्षा रक्षक देखील आहेत, जे तुम्हाला पाहू शकतो की कशाप्रकारे आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. ही गाडी ज्या आहेत मारुती सुजुकीची गाडी आहे, वॅगनार गाडी आहे आणि मोठी आग लागली होती. मोठमोठे आवाज येताना दिसून येतोय, कारण कदाचित इंधनाच्या टाकीचा आवाज जो स्फोट आहे तो मोठा झाला होता आणि मोठा आवाज झाला होता. पण त्यामुळे परिसरातली सर्व आजूबाजूची दुकानं देखील पूर्णतः बंद करण्यात आलेली आहेत. कुठल्याही प्रकारची जी रिस्क आहे ती घेत जात नाही आहे. आणि आता जी ही गाडी आहे ती पूर्णतः विझवण्याचा प्रयत्न ही या ठिकाणी स्थानिकांकडून केला गेलेला आहे. आणि आपण पाहू शकतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये इथला संपूर्ण वाहतूक जी आहे ती थांबवण्यात आलेली आहे. कारण कुठल्या परिस्थितीमध्ये कुणालाही इजा पोचू नये आणि कुणीही धोक्यात येऊ नये अशा प्रकारचे प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि सुदैवानं या गाडीमध्ये देखील कोणी नव्हतं, कारण पार्किंग केलेली गाडी होती. आगीचं नेमकं कारण समजलं नाही. अचानक आम्ही देखील सेना भवनाच्या ठिकाणीच होतो आणि अचानक आग या गाडीनं पेट घेतला आणि ही आग जी आहे ती सुरू झाली. या आगीमध्ये पूर्णतः गाडी आपण पाहायला मिळते की संपूर्णतः जळून खाक झालेली आहे. अजून देखील अग्निशमन दल या ठिकाणी पोहोचलं नाही, परंतु जे समोरच्याच बाजूला म्हणजे सेना भवनच्या समोरच्याच बाजूला कोहिनूर स्केवर आहे, त्या कोहिनूर स्केवरच्या माध्यमातून जिथून पाईपलाईन जे आहे अग्निशमन दलाचे एक आउटलेट जे आहे ते अग्निशमन यंत्रणेचा तयार ठेवली असते, तिथून एक पाईप काढण्यात आली आणि तिथून ही आग विझवण्याचा प्रयत्न सध्या इथले स्थानिक आणि त्याबरोबर कोहिनूर स्केवरचे कर्मचारी करताना दिसून येत आहेत. मुंबईतलीच ही गाडी दिसते आहे आणि मुंबईतल्या या शिवसेना भवनासमोर ही गाडी पार्क करण्यात आली होती आणि अचानक या गाडीला आग लागलेली आहे. कृष्णदास, शिवसेना भवन मध्ये देखील महत्वाची बैठक होती आणि त्यामुळेच तिथं बरीच वर्दळ असण्याची अपेक्षा आहे. तशी रोज वर्दळ असतेच या ठिकाणी, मात्र जेव्हा ही आग लागली तेव्हा नेमकी काय स्थिती होती? हेमाली, सेना भवन या ठिकाणी आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमुळे वरळी मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांचा बैठक देखील सुरू आहे. वरती बैठक सुरू आहे आणि त्याचवेळी सेना भवनाच्या खालीच म्हणजे अगदी एक 10 मीटर अंतर देखील आहे, 10 मीटर अंतरावरती ही गाडी उभी होती आणि त्या गाडीनं पेट घेतलेला आहे. अगदी शेजारच्या बाजूलाच ही तुम्हाला पाहू शकतो की सेना भवन आणि या गाडीमधलं अंतर केवळ 1-10 मीटर असू शकतं. आणि आता ही आग पूर्णतः विझवण्यात आलेली आहे. सध्या संपूर्ण दादर परिसरच हा मुळात प्रचंड गर्दीचा असतो. वाहतूक कोंडी नेहमीच या ठिकाणी होते आणि गर्दी देखील इथं पाहायला मिळते. नक्कीच, शिवसेना भवनासमोर ही गाडी उभी होती आणि अचानक या गाडीला आग लागली. यानंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं, मात्र समोरच्याच कोहिनूर स्क्वेअरमधून ही आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये गाडीची आग काही अंशी विझलेली आहे, मात्र अजूनही सावधगिरी बाळगली जाते आहे, त्यामुळे वाहतूक अद्याप सुरू करण्यात आलेली नाही आहे. दोन्ही बाजूची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. परिणामी दादरमध्ये वाहतूक कोंडीसुद्धा मोठ्या प्रमाणात झालेली आहे. या आगीमध्ये गाडी जळून खाक झालेली आहे. शिवसेना भवनासमोरच ही गाडी उभी होती, मात्र ही गाडी कुणाची आहे याबद्दल फारशी माहिती मिळू शकलेली नाही आहे. जेव्हा या गाडीला आग लागली तेव्हा तातडीनं हा रस्ता रिकामा करण्यात आला, तसंच आजूबाजूची दुकानं देखील तातडीनं बंद करण्यात आली जेणेकरून कोणती ही अनुचित घटना घडू नये.
शिवसेना भवनासमोर ही गाडी उभी असताना तिला अचानक आग लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न कोहिनूर स्क्वेअर मधल्या कर्मचाऱ्यांकडून आणि स्थानिकांकडून करण्यात आला आणि पाण्याचा फवारा मारून ही गाडीची आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र तत्पूर्वी या दोन्ही बाजूच्या गाड्यांना मात्र थांबवण्यात आलं आणि गाड्यांना थांबवण्यात आल्यामुळे वाहतूक कोंडी झालेली आहे इकडच्या रस्त्यांवर. ही दृश्य आपण पाहतो आहोत जेव्हा ही आग लागली. अगदी या आगीमध्ये ही गाडी पूर्णतः जळून खाक झालेली दिसून येते. मुंबईतलीच ही गाडी असल्याचं दिसतंय. ही गाडी शिवसेना भवनाजवळ पार्क केलेली होती. मात्र ही गाडी कुणाची आहे याबद्दल माहिती अद्याप मिळू शकलेली नाहीये. आगीचं कारणही नेमकं कळू शकलेलं नाहीये. आता आपण ही दोन्ही दृश्य पाहतो आहोत. गाडीला आग लागली आणि आता आग नियंत्रणात आलेली आहे. आग नियंत्रणात आणण्यामध्ये समोरच्याच कोहिनूर स्क्वेअर मधल्या कर्मचाऱ्यांचं मोठं योगदान आहे. त्यांनी ही आग तातडीनं विझवण्यासाठी मदत केली. दरम्यान आता बघ्यांची गर्दी सुद्धा तिथं वाढलेली आहे. रहदारी या आगीमुळे खोळंबली. तसंच वाहनांची सुद्धा वाहनं देखील थांबवण्यात आली या रस्त्यावरून जाणारी. दुकानं सुद्धा बंद करण्यात आली. त्यानंतर आता इथं आपण ही सगळी गर्दी जमलेली पाहतो आहोत. दरम्यान वाहतूक कोंडी सुद्धा झालेली आहे. गाडीला आग लागल्यानं वाहतूक थांबवावी लागली तातडीनं आणि त्यामुळे वाहतूक कोंडी झालेली आहे. शिवसेना भवनासमोर या गाडीला आग लागली. आता सध्या या गाडीला लागलेली आग नियंत्रणात आलेली आहे. समोरच्या कोहिनूर स्क्वेअरमधल्या कर्मचाऱ्यांनी ही आग नियंत्रणात आणण्यात मदत केलेली आहे. मुंबईतील शिवसेना भवनासमोरची ही घटना आहे. तिथं उभ्या असलेल्या एका गाडीला अचानक आग लागली. गाडी मुंबईतलीच असल्याचं दिसतं आहे. मात्र ही गाडी कुणाची आहे हे कळलेलं नाही आहे. आगीत ही गाडी मात्र जळून पूर्णपणे खाक झाल्याचं आपण पाहतो आहोत या दृश्यांमधून. झी 24 तासवर तुम्ही ही बातमी सगळ्यात आधी पाहिलीत आणि आता ही दोन्ही दृश्य आपण पाहतो आहोत झी 24 तासवर. फक्त गाडीला आग लागल्यानं मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. दरम्यान आता अग्निशमन दलाची गाडी इथे पोहोचलेली आहे आणि आता पुढची कार्यवाही ते करतील. तत्पूर्वी ही आग नियंत्रणात आणण्यात आलेली आहे. मात्र आता अजूनही पुढे काही कोणता धोका नाही ना याची पडताळणी चाचपणी आता अग्निशमन दलाकडून केली जाईल. तोपर्यंत तरी वाहतूक बंदच असेल. आपण पाहतो आहोत वाहतूक अडवण्यात आलेली आहे. त्यामुळे आजूबाजूच्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी झालेली आहे. अग्निशमन दलाचे जवान इथं तातडीनं पोहोचलेले आहेत. शिवसेना भवन ही मुंबईतली एक महत्त्वाची इमारत आहे आणि इथं कायम वर्दळ असते. रस्त्यावरसुद्धा कायम वर्दळ असते आणि अशा वेळी ही या गाडीला आग लागल्यानं काही काळ घबराटीचं वातावरण निर्माण झालं. मात्र ही आग नियंत्रणात आलेली आहे. अग्निशमन दलही पोहोचलेलं आहे आणि आता त्यांच्याकडून पुढील पडताळणी आणि तपासणी केली जाईल. आगीचं नेमकं कारण कळेल या तपासणीनंतर. आग सध्या विझवण्यात आलेली आहे. दृश्य आपण झी 24 तासवर पाहतो आहे. शिवसेना भवनासमोर ही गाडी उभी होती आणि अचानक या गाडीला आग लागली. गाडीला आग लागल्यानं मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे. अजूनही वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आलेली आहे. याने नुकतंच अग्निशमन दल तिथं पोहोचलेलं आहे आणि त्यांच्याकडून आता ही आग पूर्णपणे नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. याबाबत आपण अधिक माहिती घेऊया. आता आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील तिथं उपस्थित आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया. कृष्णात, आता घटनास्थळावर नेमकं काय घडत आहे? सध्या घटनास्थळावर मुंबई अग्निशमन दलाचे पथक आलेले आहेत. दोन गाड्या अग्निशमन दलाच्या या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत आणि आग विझवल्यानंतर आता कुलिंगचं काम सुरू झालेलं पाहायला मिळतंय आणि त्याचबरोबर पोलीस देखील या ठिकाणी आलेले आहेत. कारण शिवसेना भवन हे नेहमीच एक संवेदनशील ठिकाण राहिलेलं आहे आणि या संवेदनशील ठिकाणी अशा प्रकारची जर घटना घडत असेल तर कदाचित काही शंकेला वाव देखील असू शकतो. त्यामुळं पोलीस देखील या घटनेचं चौकशी करताना दिसत आहेत. कारण जी कुणाची गाडी आहे त्याचबरोबर मालक कोण होता, नेमकी आग हे अपघात आहे की काय, आणखी काय यामध्ये दुसरा काही अँगल असू शकतो का, या संदर्भातली सर्व चौकशी जी आहे ती देखील केली जाऊ शकते. परंतु सर्वाधिक जास्त प्राधान्य आता सध्या तरी ही गाडी जी आहे ते विझवण्याच्या साठी पाहायला मिळते आणि त्या दृष्टीनं मुंबईच्या अग्निशमन दलाचे जवान या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि ते आता सध्या ही संपूर्ण गाडी जी आहे ती खोलून पाहत आहेत. कारण आतमध्ये कुठे आगीचा आणखी काही शिल्लक राहिलेला आहे का, आणखी कुठला धोका असू शकतो का, त्यामुळे सर्व बाजू
बाजूने त्याची तपासणी देखील केली आणि ते संपूर्ण आग विझवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय, कूलिंग केलं जात आहे आणि ही गाडी नंतर हेतून हलवून हा परिसर संपूर्ण वाहतुकीसाठी खुला केला जाईल। परंतु आपल्याला माहित आहे हेमाली की हे संपूर्ण शिवसेना भवन हे आणि त्याचबरोबर काही मुंबईतली ठिकाणे आहेत जे संवेदनशील म्हणून ओळखली जातात, ती नेहमीच दहशतवाद्यांच्या टार्गेटवर असतात आणि अशामुळं शिवसेना भवनजवळ अशा प्रकारची जी दुर्घटना घडल्यानंतर नक्कीच एक पोलीस जे आहेत ते वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील या ठिकाणी येत आहेत आणि संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत आहेत। कारण कुठल्याही परिस्थितीमध्ये कृष्णात आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद। मुंबईतील शिवसेना भवनासमोरील एका गाडीला अचानक आग लागली, आता ही आग नियंत्रणात आणल्यानंतर कूलिंगचं काम अग्निशमन दलाकडून सुरू आहे। भंडाऱ्याची उधळण म्हणजे